नमस्कार, मी गिरिजा. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत एबीपी वेडिंग्स डॉट कॉम प्रस्तुत तुझी माझी जोडी या खास कार्यक्रमात. तुम्ही जर सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असाल किंवा मला फॉलो करत असाल तर आद्या हे नाव तुम्हाला नवीन नाही. आद्या हा दागिन्यांचा ब्रँड आजकाल सगळ्यांनाच माहिती आहे. आज आपण भेटणार आहोत त्याच्या मागच्या खऱ्या चेहऱ्याला, सायली मराठेला, आणि तिच्याकडनं जाणून घेणार आहोत तिच्या सहजीवनाबद्दल, आणि भेटणार आहोत तिच्या नवऱ्याला सुद्धा, जयदीपला. स्वागत करूया सायली आणि जयदीपचं. हाय सायली. हाय जयदीप. हॅलो, कसे आहात? मस्त. ग्रेट. सो असे फॉर्मली बोलू असं वाटलं नव्हतं. सेम हियर. अजिबात वाटलं नव्हतं. मी आणि सायली सतत भेटत असतो कारण एक खूप जिव्हाळ्याचा विषय आहे दागिने. मी म्हटलं बघाशी तसं तो कॉमन आहे, ती बनवते मी घालते, त्याच्यामुळे सतत भेट होत असते. आणि आता जयदीपनी पण जॉईन केलं आहे बिझनेसला, त्याच्यामुळे सगळ्यांचीच भेट होत असते. त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोतच कारण ते तुमचं पहिलं बाळ आहे. कार्तिकच्या जन्माच्या जस्ट आधी ते बाळ झालं होतं, एक महिना आधी. एक महिना आधी. पण त्याआधी तुमच्या दोघांबद्दल पहिली भेट कुठे आणि कशी झाली आणि कसं काय लग्नापर्यंत कसे काय आलात? कुणाचं वर्जन हवंय तुला? तुझं वर्जन सांग. वर्जन त्याच्यात वर्जन आहेत. कॉमन गोष्ट अशी आहे की आम्ही एका मैत्रिणीच्या लग्नात भेटलो. ती माझी मैत्रीण होती, त्याचीही मैत्रीण होती, आणि तो असं क्लेम करतो की त्याने मला त्या लग्नात पाहिलं. पण त्याने ज्या आउटफिटमध्ये पाहिलं ते माझ्याकडे नाहीच आहे. सो त्याने कुणाला पाहिलं हे माहिती नाही. पण त्यानंतर मला एक ऑर्कुटवरती रिक्वेस्ट आली की आपण ह्या ह्या लग्नात भेटलो होतो, म्हणजे त्याने मला पाहिलं होतं, सो तू मला ऍड कर. बर. मग मी मैत्रिणीकडे चौकशी केली की हा कोण आहे, मी ह्याला ऍड करू का? तर ती म्हणली सेफ आहे, तू करून टाक ऍड. मग मी ऍड केलं. मग हळूहळू आम्ही ऑनलाईन बोलायला लागलो. मग एक दीड दोन वर्षांनी अचानक मला एक दिवस फोन आला की अगं तू कुठे आहेस, आपण भेटायचं का? आणि मला असं झालं की हा नंदिनीच्या मैत्रिणीच्या लग्नात भेटलेला, ह्याला कशाला भेटायला जायचं आहे मला? म्हटलं जाऊ दे, जाऊयात. मग मी माझ्या बहिणीला घेऊन गेले माझ्या बरोबर की कोण आहे बघूयात, बॉडीगार्ड. बॉडीगार्ड. आणि मग नंतर ऑब्व्हियसली आम्ही खूप बोलायचो ऑनलाईन. तेव्हा दोघंही नोकरी करत होतो, मी UK मध्ये होते, तो दुबईला होता. सो ऑफिस नंतर गप्पा मारायचा कारण घरी जात नव्हतो, आपापल्या कुटुंबाकडे जात नव्हतो, त्याच्यामुळे ऑनलाईन खूप बोलायचो. आणि मग फायनली तो एकदा भारतात आल्यानंतर आम्ही घरी सांगितलं की असं असं आम्हाला दोघांना वाटतं. ऑनलाईन ठरवलं नव्हतं खरं तर, त्याच्या साईडने ठरलेलं होतं. मला रिक्वेस्ट आली आणि पुढचं सगळं छान झालं, त्यामुळे ठीक आहे, काही फरक नाही पडला. तुझ्या बाजूने ठरलेलं होतं लग्न करायचं हिच्याशीच? त्याचं ठरलेलं होतं हिच्याशीच. माझं ठरलं होतं. सो मग माझं फक्त असं होतं की मी आईबाबांना एकदा विचारते, त्यांचं मत घेते आणि मग आपण फायनल करू. सो मी मुळात विरोध वगैरे, विरोध काहीच नव्हता. मी असं सगळं विचारून करते आईबाबांना, असं करून मी मग फायनली आम्ही हो असं ठरवून मग आम्ही लगेच लग्न केलं. एक महिन्यात आम्ही लग्न केलं. सुपर सुपर. सो तुम्ही त्यानंतर सुद्धा इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातच जॉब करत होता दोघे? सो जयदीपनी इंजिनिअरिंग नंतर MBA सुद्धा केलंय आणि तो कन्सल्टिंग मध्ये होता. तर तो एक 10.5-11 वर्ष माझा 11 वर्षाचा टोटल एक्सपिरियन्स झाला. सो मी योग्य वेळ बघून परत भारतात आलो. तेव्हा आल्यानंतर मग मी माझा जॉब चालू ठेवला, पण मग सायलीने तिचं काय जे तिला एक्सपेरिमेंट करायचे होते, एक्सप्लोअर करायचं होतं, तिथं थोडीशी तिनं सुरुवात केली आणि आद्याचा जन्म झाला. आद्याचा जन्म झाला. हो, मला अजूनही आठवतंय अगदी सुरुवातीला तू स्वतः हाताने दागिने करायची, त्याचे फोटोज टाकायची, अपलोड करायची, मोबाईल वरती काढलेले. हो हो, अगदी म्हणजे घरगुती ज्याला आपण आता म्हणू अशा ह्याच्यावरती. कारण तेव्हाही मी नोकरी करत होते, कुठेतरी मला नाटकाचं काम केलेलं असल्यामुळे मला कुठेतरी काम करायचं असंही होतं. मी तेही ट्राय केलं 6 महिने, पण त्या 6 महिन्यात आद्या अचानक, म्हणजे खरंच मनात नसताना इतकं मोठं झालं की म्हणजे एक ऑब्व्हियस डिसिजन घेतला की नोकरी सोडायची आता. ह्याच्यातही फार काही आत्ता नको प्रयत्न करायला आणि आद्याच फुल टाईम करू, कारण ते खूप रिवॉर्डिंग होतं. आणि ऑनेस्टली बाय ॲक्सिडेंट झालं होतं. हाती बनवलेल्या गोष्टी ज्या असतात ना, किंवा आपल्या समोर काहीतरी करून दाखवत आहेत, तर त्याचं मला खूप आधीपासून अट्रॅक्शन होतं. मे बी कुठेतरी ते होतं म्हणून मी, कारण मी कुणाकडे फॉर्मल एज्युकेशन नाही घेतलेलं. मी माझी व्हिडिओज बघून आणि हाताने ज्वेलरी करायचे, आणि ती मी ऑलमोस्ट 3-3.5 वर्ष करत होते. असं नव्हतं की तीच सिल्वर, आता आद्याची जी ओळख आहे की चांदीतलं सगळं, तर ती मागच्या 3 वर्षातली आहे. पहिली 3 वर्ष ही फक्त प्रेशर स्टोनची ज्वेलरी, सेमी प्रेशर स्टोनची, हीच त्याची ओळख होती. खूप रिसेंटली JD सुद्धा जॉईन झाला आहे, तर हा निर्णय कसा काय झाला? ऍक्च्युली आमच्या दोघांच्या आयुष्यातलं एक आयरनी म्हणतो तसं आहे
की मला नेहमी बिझनेस करायचा होता आणि सायलीला नेहमी जॉब करायचा होता. पण आम्ही आद्या असं हे क्षेत्र निवडलं होतं की जिथं तिला बिझनेस करायला लागत होता आणि मी जॉब करत होतो. सो शेवटी मला असं होतंच की आपण आता बिझनेसमध्ये येऊया. आणि अनेक वर्ष मी आद्याचे अकाउंट्स वगैरे सगळं मी बघत होतो. म्हणजे आपण जेवढं स्वतः पॅशननी काम करू तितकं मे बी बाहेरचा माणूस करेलच याची गॅरंटी नसते. विश्वासही टाकता येत नाही. आणि मग दोघांनी एकत्र केलं तर म्हणजे अजून ते तितकं मोठं होण्यासाठी मदत होऊ शकते. आणि आमच्या दोघांचे एरिया इतके म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत की त्याच्यामुळे आमचे कधी भांडण होण्याची शक्यता नव्हती. एक वर्ष झालं आता आणि आता आय थिंक आम्ही दोघे त्याच्यात आनंदी आहोत. तुम्ही बिझनेस पार्टनर्स आहात आणि लाईफ पार्टनर्स सुद्धा. आम्ही बिझनेस पार्टनर्स आहोत. काय वाटतं ही सिच्युएशन फायदेशीर आहे का नाही? आता एक वर्ष झालंय त्यामुळे आय थिंक आता आम्ही कमेंट करू शकतो. पण आय थिंक ह्याचं पण काय म्हणतात त्याला की मे बी कनेक्शन कुठेतरी आमच्या आधीच्या डिस्कशन्सची होतं. आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो प्रत्यक्षात तेव्हा एकमेकांबद्दल माहिती सांगताना मी सतत मी कल्चरल सेक्रेटरी होते, मी नाटक करत होते, मी हे मी ते असं मी त्याला सांगत होते. आणि मग खूप वेळ झाल्यानंतर तो मला म्हणाला मी कॉलेजच्या अँटी कल्चरल कमिटीमध्ये होतो. तर मी म्हटलं की अँटी कल्चरल कमिटी अशी कुठल्याही कॉलेजमध्ये नसते. सो बेसिकली तो कुठल्याही कल्चरल गोष्टीमध्ये नव्हता. बरं, तर ते आय थिंक आमचं इथे पण कंटिन्यू झालंय. कल्चरल असं नाही म्हणणार की त्याचं असं आमचं खूप क्लिअर एरियाज आहेत. आणि मे बी आम्ही दोन वेगळ्या एरियाजमध्ये ऑपरेट करतो असं वाटू शकतं इतकं आम्ही वेगवेगळं काम करतो. पण तुम्ही लाईफ पार्टनर्स आहात तर त्याचा फायदा होतो का? त्याचा खूप फायदा होतो कारण आम्ही मुळात खूप चांगले मित्र आहोत बिफोर एनिथिंग एल्स. आणि एकमेकांना काहीही सांगू शकतो हे तू करतोय असं मला आवडत नाही किंवा हे तू करतोय असं तू तुझ्या भरोशावरती कर. म्हणजे आय एम देअर पण मला मे बी आत्ता ते फार पटत नाही, थोड्या दिवसांनी पटेल कदाचित झाल्यानंतर. किंवा आणि द बेस्ट पार्ट इज जे काही चूक होईल माझ्या हातून किंवा त्याच्या हातून दॅट वी ओन अप टुगेदर. Right. That is important. नाहीतर देन इट इज अ ब्लेम गेम की तू म्हणला होतास म्हणून आपण हे केलं वगैरे असं होत नाही. त्यामुळे ओके चुकलं बिझनेससाठी नाही फार फायद्याचं झालं पण ठीक आहे. आता एकत्र मिळून काहीतरी यु नो लेट्स सॉल्व द प्रॉब्लेम दॅट इज कॉमन बिटवीन अस की आपण प्रॉब्लेम सॉर्ट आउट करूयात हे आमचं कॉमन ॲटिट्यूड असल्यामुळे आय थिंक बऱ्यापैकी एक वर्ष तरी आम्ही न भांडता काढलंय. एखादा असा प्रसंग आठवतोय का जेव्हा असं वाटलं की ह्या पर्टिक्युलर प्रसंगात सायली नसती तर किंवा जेडी नसता तर माझं काही खरं नव्हतं? आय थिंक माझ्या बाबतीत दोन तीन प्रसंग नक्कीच आहेत असे की जेव्हा मला खरंच वाटलं की सायली होती म्हणून मी ते निभावलं. कारण मी तसा माझा इमोशनल कोशंट किंवा असा जरा बराच कमी आहे त्याच्यामुळे मला असं बऱ्याच वेळा गोष्टी समजत नाहीत किंवा हे होत नाहीत पटकन उमगत नाहीत. पण असं कधी कधी मित्रांबरोबर असताना किंवा कधी कधी तुम्हाला खरं दिसत असतं पण ते तुम्ही समजूनच घेत नाही स्वतःला. तेव्हा असं मला झालं की सायली आहे म्हणून मला तिच्या हिशोबाने मी आज बघू शकतोय. सो आय एम गेटिंग दॅट पर्स्पेक्टिव्ह थोडासा जरा म्हणजे विचार करू शकतोय मी. किंवा कधी कधी मी अगदीच असा ड्राईड अप माणूस आहे असं म्हणतात कधी कधी लोक. पण कधी एखाद्याच्या इमोशनल अँगल असं म्हणलं तर काही हरकत नाही. सो असं नक्कीच आहे. तुला काय वाटतं सायली असा एखादा प्रसंग आठवतो? सो माझ्यासाठी ऑनेस्टली मी ज्या फेजमध्ये जयदीपला भेटले आणि त्याच्याशी लग्न केलं आणि दॅट वॉज प्रॉबेबली द वर्स्ट फेज ऑफ माय लाईफ अँड देन आय मेट हिम. सो एव्हरीथिंग आफ्टर दॅट एक प्रत्येक गोष्ट जी त्याच्यानंतर झाली ती माझ्यासाठी बोनस आहे. सो इट्स लाईक आय अडोर एव्हरीथिंग म्हणजे आय व्हॅल्यू एव्हरीथिंग. तो साध्या खूप साध्या साध्या गोष्टी म्हणजे त्याचं आयुष्यात येणं आणि इतका चांगला मित्र मिळणं. आणि मे बी माझ्या बाबतीत नवरा बायको हे इक्वेशन आमच्या दोघांच्या बाबतीत खूप नंतर पिक्चरमध्ये यायला लागलं किंवा वर्कआउट व्हायला लागलं. पण आम्ही आधी खूप छान मित्र झालो कारण मी त्याच्याशी जगातलं काहीही बोलू शकते आणि तो मला कुठल्याच गोष्टीबद्दल जज करणार नाही. हे जे सुख आहे आणि ते जर तुमच्या पार्टनरबरोबर असेल तर इट इज द बेस्ट थिंग दॅट कॅन हॅपन टू यू. सुपर्ब. आता काही झटपट प्रश्न विचारते, फारसा विचार न करता उत्तर द्यायचे. ठीक आहे. एकत्र पाहिलेला पहिला चित्रपट आठवतोय का? नाही. नाही. दोघांनाही आठवत नाही. नाटक आठवत का पहिलं पाहिलेलं एकत्र? आमेय आणि दुबईत होतो, महाराष्ट्र मंडळाकडून नाटक आलं होतं ते पहिलं पाहिलं. ओके. सायलीच्या फोनवर जेडी तुझं नाव काय म्हणून सेव्ड आहे? जेडी म्हणून. आणि त्याच्या फोनवर तुझं नाव? बायकू. बायकू. जेडी बद्दलची सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट?
तो कुणालाच आणि कुठल्याच सिच्युएशनला आणि माणसाला कधीच जज करत नाही. सायली बद्दलची ती एकदम ऑनेस्ट असते कुठल्याही प्रसंगात. आत वेगळं बाहेर वेगळं असं काही नसतं हे मलाही पटतं. सुपर. जे डी सायली बायको म्हणून की ऑन्टरप्रेनर म्हणून? बायको म्हणून ऑब्व्हियसली. आणि जे डी नवरा म्हणून की आता आद्यातला पार्टनर म्हणून? नवरा. नवरा. सुपर. थँक्यू सो मच सायली आणि जेडी, तुम्ही इथे आलात, आमच्याशी गप्पा मारल्यात. तुम्हाला एकत्र तुमच्या संसारासाठी, आद्यासाठी आणि कार्तिकसाठी खूप खूप शुभेच्छा. एक छोटंसं गिफ्ट आहे एबीपी कडनं तुमच्या दोघांसाठी. थँक्यू. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. आणि तुझ्याशी गप्पा मारायला मला नेहमी खूप आवडतं, सो अजिबात मला ह्याचं टेन्शन आलं नव्हतं. जयदीपचा डेब्यू आहे टीव्हीचा, पण त्याला विचारू. पण आय थिंक मजा आली, खूपच छान वाटलं. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग अस हियर. थँक्यू वन्स अगेन. आजचा भाग आणि हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आणि ह्या कार्यक्रमातला एखादा भाग मिस झाला असेल किंवा पुन्हा पाहायचा असेल तर तो तुम्ही आमच्या वेबसाईटवर बघू शकता, www.abpmaza.in वर. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत abpweddings.com, कॉस्ट्युम पार्टनर निकाई, फॅशन स्टुडिओ बाय मृण्मय अवचट. आज इथेच थांबूया, पुढच्या भागात भेटणार आहोत नव्या जोडीसह. तोपर्यंत नमस्कार.